प्रिय दीपाली चव्हाण, घाबरू नकोस, मीही लवकरच येते तुझ्या वाटेवर तुला सोबत, कारण त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवरच दिसते एक आशेची उजळलेली पंती, बाकी सगळा अंधार दिव्यांखालचा. खरं तर या रस्त्यावरून तू गेलीस तेव्हा मी सुसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं की म्हणा, फुलराणी बना, तुला शिकविल चांगला धडा असं पालुपद गा. मीही तेच पालुपद गात होते, पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा? या चिमुकल्या पंखात आता तेवढं त्राण राहिलं नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही आणि जी हुजूर म्हणून तळवेत चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही आणि त्यांना थुंकलेलं मला चाटता येत नाही. किरड्यावर उखवाव्यात तशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाहीत आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहोचवण्याऐवजी मारेकरी पोहोचवण्याचं काम केलं. ठीक आहे, लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ दोन चाकं, पण आपल्या चाकानं जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा, कारण मागे राहणं हेच मनूनं शिकवलं. सगळे मनूचे अनुयायी, मग एकटीनं वाट कशी चालणार पुढे पुढे? दीडशहानी, आगाऊ, भ्रष्ट अशा विशेषणांच्या मखरात आपल्याला कोंबणार, नाक दाबून ठेवणार, जोपर्यंत विनवणी करणार नाही तोपर्यंत आपल्या विरुद्ध उपोषणांना बसवणार. बरं करोना होता, नाहीतर मोर्चा काढून झुंडीच्या झुंडी पाठवल्या असत्या डांबरानं तोंड काळं करायला, कारण स्त्रीजातीचा उजेड सहनच होत नाही त्यांना. नुसत्या उपोषणांवर नाही भागत तर मग एलेक्यू करायचा, घोडखिंडीत गाठायचं, जुन्या पुराण्या चुका उकरून काढायच्या, काय काय, आणि आपल्याला उकळत्या तेलात फेकून द्यायचं. एलेक्विने नाही भागलं तर मग ॲट्रॉसिटीचा धाक. स्त्रीजातीपुढे आधीच हात टेकलेले, मग मराठा असल्याची काउगच खंत पाळायची, तेही स्वीकारलं. उपोषणं, मोर्चे, एलेक्यू, चौकशी समिती, वरिष्ठांना सांगून हवं तसा रिपोर्ट बनवून घेणे, एवढ्या मोठ्या जात्यात आपलं दळण होत आहे, आपल्यात एवढी ताकद कुठं आहे जात्यातून वर उसळी घ्यायला? खरं तर पद मोठं तेवढे जबाबदारी अधिक, कधी एखादी जबाबदारी थोडीफार चुकूही शकते, पण महिलेला माफी नाही, कारण अहिल्येला सुद्धा माफी नव्हती. सीता पृथ्वीत, सावित्री ढगात, नाक कोंबायला वेळ किती लागतो असं? वरून प्रसार माध्यमांचे भान आहेतच रोखून ठेवलेले, कारण त्यांना तरी स्वतंत्र अस्तित्व कुठं आहे? तेही आपल्यासारखेच जरा वळवळू लागले की त्यांना वाळीत टाकणार, त्यांचा कार्यक्रम करणार. तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी दीपाली, मी घाई करते असं जरा वाटत आहे, पण मी जरा कायद्याच्या वाटे नाही जाऊन पाहिलं. खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला, मला हायसं वाटलं. आता मला म्हणतील, ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझं जंगी स्वागत करतील, पण जे कॅमेरे बसवलेले असताना कोण रिस्क घेणार? शिवाय शेठ हे फक्त पुरुषाला म्हणतात, बायांना कुठे शेठ म्हणता येतं? स्त्री असाल तर स्वतःला काढून घ्यायला लागतं, ध्येय अशा आकांक्षा सगळ्या खुंटीवर टाकून ठेवायला लागतात. एकतर लहानपणापासून ध्येयाच्या वाटेवर चालताना अगणित वेळा रक्ताळलेले पाय होते, पण तेव्हा आजोबा होते, अलगद बोटाला धरून हळूच वर काढायचे, पुराणातले दाखले द्यायचेत आणि म्हणायचेत, हे बघ पोथ्या वाचून तुझं नाव ज्योती ठेवलंय, अंधारात डगमगायचं नाही कधी, आणि हळूच ज्योतीवर आलेली काजळी फुंकून टाकायच्यात. त्याच्या उबदार स्पर्शात हरवलेली मी पुन्हा जिद्दीने वाट चालू लागायची, पण आजोबा गेले आणि आताशा आता असं कोणी उरलंय नाही. दुःखाच्या समुद्रामध्ये ओंडका सुद्धा उरला नाही बाई. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तरी थोडेफार मुलांकडे पाहून गलबलून येतं, थोडं थांबून त्यांच्या पंखात बळ भरून मग यावं तुझ्याकडे असंही वाटतं, पण नाही ग, नाहीच आता धीर राहिला, पायातलं बळ संपत चाललंय असं अर्ध मेलं गलित गात्र मन का दाखवायचं मुलांना? कुठवर आपण घाव सोसून त्यांना पंखाखाली सुरक्षित ठेवायचं? त्यापेक्षा फोनच जाऊ दे एकदाची लढाई, आता एकदाची मी निघून गेली की पोरके होतील, प
पंख संपतील, मग उठतील पेटून माझ्यासारखे आणि सूड घेतील एकेकाचा. पण जाऊ दे, आपली स्वप्न आपणच पूर्ण करायची. का त्याची मुकल्यांच्या अंगावर ऊस, ज्यांचा सूड घ्यायचा त्यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहून जावं पण ते. अरे पण ती सुसाईड नोट कोर्टानं खोटी ठरवली तर मग मग हिरा बनसुडेसारखी फिर्याद कोणाकडे द्यायची? जाऊ देत, कधी वाटतं बंदूक घेऊन पळत सुटावं बारासारखं, पण नको. अण्णाबाबा नाराज होतील, म्हणतील माझं शहाणपणा असं वेड्यासारखं का वागलं. नको, त्यापेक्षा पोथ्यात सांगितलंय ना, त्यापेक्षा सरळ त्यांना माफ करावं, आनंदी राहा म्हणावं. माझ्यासारखी एक महिला अधिकारी जर भिजली तर महाराष्ट्रातले साऱ्या महिला अधिकारी, पुरुष वरिष्ठ आणि पुरुष लोकप्रतिनिधी यांना घाबरून वागतील. कोण आपला कसा गेम करील म्हणून आपला नेम जरा झाकूनच वापरतील. ज्योतीसारखं फार डेअरिंगने वागू नये म्हणतील. त्यापेक्षा ताटाखालचं मांजर होऊन राहावं किंवा गुममुख आउटसाइड पोस्ट करावी. उगाच कार्यकारी पदाची रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तरी हाऊस करू नये असं कुठेतरी लिहून ठेवतील. काही जणी तर जरा नोकरी सोडणं पसंत करतील, कारण चक्राकारच्या नादात माझ्या अनेक सख्या दूर उडून गेल्या आहेत मैलोन मैल. खरं तर आज मला अशाच एका सखीची आठवण होते. ती जवळ असती तर मनातलं बोलत राहायचो सतत, मग सगळं काही सहन करण्याची ताकद पण यायची अंगात. खरंच आज ती जवळ असती तर पेन हिसकावून माझ्या कानफटात लगावले असते तिनं आणि गळ्यात पडून बसली असती. माझा गळा तिच्या प्रेमानेच तिनं दाबून टाकला असतं अगदी. पण नाही, नियतीला आता वेगळेच काही मान्य नाही. मला आता समोर दिसतात ते लोकप्रतिनिधी. मी दुकानदारांना कोविड व्हॅक्सिन का करून घेतलं म्हणून रात्री जाऊन तालुकाच्या त्या मेडिकल ऑफिसर मॅडमला, उंद्रे मॅडमला त्यांनी विचारलं खोदून खोदून. तहसीलदार मोठा की लोकप्रतिनिधी. ती बिचारी माझ्यासारखी असहाय्य ढळाढळा रडू लागली आणि समोर पोलीस विभागाला सांगितलं जातं हिच्या आईची, हिला लेडीज पोलीस बोलवा मारायला. ह, तिच्यासोबतच्या दुसऱ्या बाईला पण मारा. ह, तिच्यावर हातसफाई करता आली नाही, मग हातसाप करून घेतला तो लाथाबुक्क्याने बदडून काढलं ते तिच्या पाटील नावाच्या लिपिकाला. मग कुठे लोकप्रतिनिधींचा आत्मा शांत झाला. त्या बाईने रडत मला फोन केला. मी तिला काय वाचवणार, ती बाई मी बाई. मी तिला फक्त सल्ला दिला, बाई तू वरिष्ठांना सांग. मी मार्ग दिला, तिनं फोन केला, पण वरिष्ठ बाई नव्हते. ते बाई नव्हते, सुहाच्चे अक्षर होते ते आणि काही तिचेच वरिष्ठ. मी माझ्या त्यांच्यावरील श्रद्धेनं त्यांच्या फोनची कानात प्राण आणून वाट पाहत होते. पण छे, त्यावेळी मला एक व्हिडिओ दिसू लागला. मला लोकप्रतिनिधींनी अजिबात मारले नाही, उलट ते मला छान वागणूक देऊन या गावाहून त्या गावाला फिरवत आहेत. मला मारले नाही, हाच तो व्हिडिओ. उलट मला तसा हा व्हिडिओ मला मारले नाही. हा व्हिडिओ तीच भिंत तीच जागा कोंडून व्हिडिओ घेण्याची. भिंतीसारखा जरा रंग उजळलेला होता इतकंच. असाच एक फक्त पोलिसांनी नेहमीप्रमाणे पाहिलेला व्हिडिओ मला आठवला. तो व्हिडिओ ज्या पाटलांनी केला त्यांना लोकप्रतिनिधींनी स्वतःजवळ बसवून फिरवलं, गोडदूड खाऊ घातलं, जमेल तशी रुचकर दारूसुद्धा पाजली. कारण एकच तो पाटील म्हणत असेल, उंद्रेबाई तू बाई येस पण मी पुरुष आहे. बघ, पाटलाचा व्हिडिओ पाहून मी स्वतःला गालात मारून घेतलं, जसं मागे एकदा माझ्या ड्रायव्हरला तहसीलदारबाईंनी मला मारलं असा कोंडून व्हिडिओ बनवला होता, तसा हा मला मारले नाही हा व्हिडिओ. तीच भिंत तीच जागा कोंडून व्हिडिओ घेण्याची, फक्त भिंतीचा रंग काही तो उजळलेला होता इतकंच. असाच एक फक्त पोलिसांनी नेहमीप्रमाणे पाहिलेला व्हिडिओ मला आठवला. एका कोविड सेंटरच्या एक्स रे रूममध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोर एका जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला व लिपिकाला JCB आणि ट्रक का पकडला म्हणून लाथनं बदडून बदडून लोकप्रतिनिधींनी मारलं आणि त्यानंतर त्यांना मटण खाऊ घातलं.
कसा गिळला असेल मटणाचा तुकडा त्या अधिकाऱ्याच्या घशाखाली? हा गेला असेल, कारण त्याचा जबडा पुरुषाचा. बाईचा घसाही लहान आणि आवाजही छोटा, ताकदही कमी आणि डोकं तर नाहीच. बाया सगळ्या डोक्यावर पडलेल्या, म्हणून तर बायांची पोस्टिंग करू नका म्हणून काही जण खास मंत्रालयात जातात फिल्डिंग लावायला. असो, बाईने बायपणही मान्य करायलाच हवं, नाहीतर मग तयारी ठेवायची सुसाईड नोट ड्रॉवरमध्ये ठेवून काम करण्याची. जरा जास्तच नकारात्मक झाली का मी? स्त्रियांच्या कर्तृत्वाला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांचे धन्यवाद पण मानायला हवेतच, पण ते फार थोडे आहेत हे नक्की. पण असो, त्यांच्याही आभार मनापासून मानते मी. ठीक आहे, खूपच लांबली सुसाईड नोट. ठरवून कुणाचं नाव नाही घेऊ शकले मी, कारण पुरुष असले तरी स्त्रियांचे नवरे भाऊ सासरे दीर आहेतच की ते सगळे. ते सगळे आत गेले तर माझ्या अनेक सख्यांचे संसार उद्ध्वस्त होतील, त्यापेक्षा नकोच हे बाप. ज्यांनी त्रास दिला ते मात्र मनातून समजून जातील हो, पण अजिबात दाखवणार नाहीत ते, कारण ते पुरुष आहेत. स्त्रियांसारखं भळाभळा गळा काढता येत नाही त्यांना, त्यांना फक्त हळूच चिरता येतो गळा. जय. माझ्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसापासून त्या भागाच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जी क्लिप व्हायरल झाली आहे, त्या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की तो त्यांनी केलेला हा केविलवाना प्रयोग आहे. तुम्ही पाहिला असेल 8 दिवसापूर्वी त्यांच्या काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तसा अहवालसुद्धा नाशिक विभागीय आयुक्त गमेसाहेब यांनी तसा अहवालसुद्धा मुंबईला पाठवलेला आहे. आणि याआधीसुद्धा बरेच असे प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मला व्यक्तिगत स्वरूपातसुद्धा ज्या ज्या वेळेस कामात गलथान कारभार झाला, ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला, त्या त्यावेळेससुद्धा मला रात्री अपरात्री मॅसेज करून त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही ह्या गोष्टी उघडकीस केल्या तर मी आत्महत्या करीन, हे करीन. म्हणजे असे आत्तापर्यंत बरेच प्रकार झालेले. आणि ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा त्या दोषी धरतात, कारण RDC असू, प्रांत असू, त्या विभागातील कर्मचारी असू, या सर्वांना. म्हणजे तुम्ही फक्त एकदम साधू संतांसारखं काम करता आणि बाकीचं चुकीचं काम करता असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, पण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्याची सखोलपणे चौकशीसुद्धा चालू आहे. फक्त आता आपल्याला काहीतरी बचाव करण्यासाठी हा केलेला केविलवाना